आता नक्कीच आम्हाला कोऑपरेट केलं पाहिजे, सहकार्य दिलं पाहिजे, कारण आम्ही कुठल्याही क्षणाला कुठलाही सामना खेळू शकतो जो सेमीफायनलचा असेल. आजच्या दिवसामधला कोणता संघ धडक देईल ते पाहायचं आहे. चौथा क्रमांकाचा संघ खूपच चांगला झेल इथे मनोरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहा अनुभव काय आहे ते नक्कीच आपल्याला मनोरकडनं पाहायला मिळतो. या उलट्या दिशेने मात्र चेंडूच्या खाली आला होता आणि योग्य त्या विली सुरक्षित हातांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा झटका या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. नक्कीच आपण पाहतोय सिरदरकडे खूप मोठ्या अपेक्षा होत्या या महत्वाच्या मॅच मध्ये, परंतु नक्कीच अपेक्षेनुसार तो कामगिरी करू शकला नाही. आता मात्र दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर यंगस्टर आहेत जितेश आणि जितेशला आता मात्र या ठिकाणी साथ देण्यासाठी येतो नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर जयेश. नक्कीच वेळ होती, विकेटचं पतन होत आहे इंटरव्यूस मध्ये. विकेट पण या ठिकाणी चांगला फटका पाहतो आपण, खेचून मारला होता. झेलची धाड समोरना फलंदाज बाद विनोच्या हातात पुन्हा एकदा झेल विसावतोय. वाईड इज लॉंग ऑन जवळ अजून एक धक्का लागतो एक ठिकाणी जांभूळपाडा संघाला. योगी विनोदचं चांगलं ग्रिपिंग दिसतंय, कुठल्याही जागेवरती ठेवा, किती सुरक्षित छान पैकी जजमेंट करतो, झेल विसावून घेतो, कुठल्या प्रकारचे हराखेरी करत नाही. लेफ्टला ठेवा, राईटला ठेवा, ऑनला ठेवा, ऑफला ठेवा. ओके, लेफ्टी विनोदने हा झेल घेतला. दोन विनोद आहेत संघामध्ये. हो नक्कीच, आणि दोन्ही विनोदचं आउटफील्ड मध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच समान समान कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, कारण एक लेफ्टी आहे आणि त्याने एक राईटी आहे. आणि मित्र म्हणेन स्वतःचं नाव सुद्धा आपण जर पाहिलं तर दोन्ही दोघांचं नाव सेम आहे, विनोद पंढरीनाथ बजागे. हे सुद्धा एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं या दोन खेळाडूंमध्ये. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, काय फटका पाहायला मिळतोय, परंतु तिथं उंची जास्त गाठली त्यामुळे गोरखनाथ मात्र कोणत्या प्रकारे चूक पा करत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय. आणि गोलंदाज राकेश इथे मात्र हॅट्रिक साध्य करतोय. कोचिंग किती चांगली आहे पा, कोच फार